खरा विजय हा दुसऱ्या खेळाडूला हरवण्यात नसतो, तर तो तुमच्या आतल्या आवाजाला हरवण्यात असतो, जो तुम्हाला रोज सांगतो की तुम्ही आधीच हरले आहात. त्या आवाजाविरुद्ध जिंकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात चॅम्पियन देखील होऊ शकता. पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांनीही आपल्या आतल्या आवाजाला हरून दाखवले आणि आपण देखील हे करू शकतो. कसे करायचे याबाबत जाणून घ्यायचं असेल तर कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन चित्रपटगृहात आवर्जून पहा. चित्रपटाची नेमकी कथा तरी काय आहे? मुरलीकांत पेटकर अशी ओळख करून देणाऱ्या एका म्हाताऱ्यापासून कथा सुरू होते. आपल्या मुलासह पोलीस ठाण्यात आलेल्या या व्यक्तीचं म्हणणं आहे की भारताच्या राष्ट्रपतीविरुद्ध आपल्याला अर्जुन पुरस्कार न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा लागला आहे. आणि मग कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. 1952 साली स्वतंत्र भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची स्वागतयात्रा पाहून मोठ्या भावाच्या खांद्यावर बसून उत्सवात सहभागी झालेल्या धाकट्या मुरलीने ठरवले की आपल्यालाही चॅम्पियन व्हायचं आहे. खाशाबासारखे सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राहणाऱ्या या मुरलीला ना अभ्यासात रस आहे ना वडिलांप्रमाणे टेलरिंगमध्ये. चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मुलाला धारासिंगची कुस्ती पाहून योग्य दिशा मिळते. चंदू त्यांना आपला गुरु मानतो आणि मग इस्लामपूरच्या आखाड्यात त्यांचे ट्रेनिंग सुरू होते. पण सुरुवातीला या लहान मुरलीला कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. लोकांनी त्याला चंदू चॅम्पियन म्हणून चिडवले. मुरलीकांत पेटकरचा चॅम्पियन होण्याचा रंजक प्रवास जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट पाहावा लागणार आहे. चित्रपट कसा आहे? निर्माते साजिद नादियाडवाला आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी अशा नायकाची कहाणी सांगितली ज्याचे योगदान आपला देश विसरलाय, पण देशाच्या राष्ट्रपती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर एका वृत्त निवेदकाने शरसंधान केले. वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आणि देशाच्या या चॅम्पियनला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. इतिहासाच्या पानात हरवलेला इंडियन सुपरहिरो कबीर खानने मोठ्या प्रामाणिकपणे साकारला आहे. 2 तास 23 मिनिटांचा हा चित्रपट तुमचं मनोरंजन तर करतोच, पण बरंच काही शिकून जातो. शरीरात 9 गोळ्या असूनही मुरलीकांत पेटकर आपले स्वप्न पूर्ण करू शकले तर आपणही अशक्य ते शक्य करू शकतो. या आत्मविश्वासाने तुम्ही थिएटरमधून बाहेर पडाल. साहजिकच याचे श्रेय साजिद नाडियाडवाला, कबीर खान आणि कार्तिक आर्यन यांना द्यावे लागणार आहे. दिग्दर्शक आणि लेखन कसे आहे? कबीर खानने हा चित्रपट अतिशय प्रामाणिकपणे बनवलाय, कारण या चित्रपटात कोणतीही अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न केलेला नाही. शत्रूवर गोळीबार करून त्याच्याशी लढताना मुरलीकांत पेटकर यांना 9 गोळ्या लागल्याचे कबीर खान दाखवू शकले असते, पण रणांगणावर आपल्या गुरुला पाणी देण्यासाठी पाणी शोधणाऱ्या मुरलीकांतला मागून शत्रूच्या गोळ्या लागल्याचे त्यांनी चित्रपट दाखवले आहे. कबीर खान यांनी सुमित अरोरा आणि सुदीप्तो सरकार यांच्यासोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे आणि ही पटकथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळून ठेवते याची त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. उत्तरार्धात चित्रपट अधिक मनोरंजक बनतो. रोमांशिवाय बिग बजेट चित्रपट बनवणे खूपच आव्हानात्मक आहे आणि कबीर खानने हे चॅलेंज अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ना रोमॅन्टिक गाणी आहेत ना कुठली प्रणयाची चव, तरी हा चित्रपट आपल्याला रटाळ वाटत नाही. एखाद्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये क्लायमॅक्सला खूप महत्त्व असतं. चेक द इंडिया आणि नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगणचा मैदान या दोन्ही चित्रपटातील सामन्यांचा निकाल आपल्याला माहीत असूनही शेवटच्या दृश्यात आपण ज्या प्रकारे उत्तेजित होतो तीच भावना चंदू चॅम्पियनच्या क्लायमॅक्समध्येही येते. आपल्याला निकाल माहीत आहे, पण तरीही आपण अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुरलीची थिएटरमध्ये बसून काळजी करू लागतो आणि तिथे कबीर खान त्याची परीक्षा उत्तीर्ण होतो. अभिनय कसा आहे? आत्तापर्यंत कार्तिक आर्यनने मोठ्या पडद्यावर रोमांस करताना किंवा सोनूची भूमिका करताना टिटूची लव्ह लाईफ उद्ध्वस्त करताना दिसलाय. चंदू चॅम्पियन हा त्याचा पहिला बायोपिक आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की कार्तिक आर्यनची आजपर्यंत सर्वोत्तम कामगिरी आहे. मुरलीकांत पेटकरचे भाव असोत, त्यांची देहबोली असो किंवा त्यांची भाषा असो, कार्तिकला पाहताना हे पात्र त्याने उत्तम प्रकारे केलेले आहे. चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर कार्तिकची मेहनत आपल्याला दिसून येते. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिकने मराठी बोलीवरही खूप काम केलं आहे, मग चॅम्पियन म्हणायचे असो किंवा पैलवान म्हणायचे असो. स्पोर्ट्स फिल्ममध्ये सहसा एकच खेळ दाखवला जातो, पण या चित्रपटात कार्तिक 3 खेळ खेळताना दाखवण्यात आला आहे, कुस्ती, बॉक्सिंग आणि पोहणे. एकीकडे कार्तिकने हाताच्या हालचालीबरोबरच बॉक्सिंगच्या फुटवर्कवरही चांगली कामगिरी केली आहे, दुसरीकडे तो पाय न हलवता पोहताना दिसत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने हे सिद्ध केलं आहे की आपण कोणतीही भूमिका साकारण्यास तयार आहोत. विजयराज, श्रेयस तळपदे, हेमांगी कवी, भुवन अरोरा, सोनाली कुलकर्णी यांनीही त्यांच्या भूमिकांना पूर्ण न्याय देत उत्तम काम केलं आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी कशी आहे?
सुदीप चॅटर्जी यांनी चित्रपटाच्या छायांकनावर काम केलंय आणि याची चर्चा व्हायला हवी. या चित्रपटाचा बहुतांश भाग फ्लॅशबॅकमध्ये आहे. ही कथा 1952 पासून सुरू होते आणि तो काळ आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्समधून दाखवण्यात सुदीप चॅटर्जी यशस्वी झाला आहे. हा चित्रपट का पाहावा? ॲनिमल, पुष्पा असे अनेक चित्रपट बनतील, पण चंदू चॅम्पियनसारखे चित्रपट व्हायला हवेत. आजच्या काळात जेव्हा आपण नैराश्याच्या आहारी जातो तेव्हा आपण पुढे जाणे विसरतो. मग तो प्रेमात झालेला विश्वासघात असो, लग्न मोडतो, नोकरी गेली किंवा परीक्षेत अपयश येते, दररोज वृत्तपत्रात आलेल्या आत्महत्याच्या बातम्या बघायला मिळतात. आणि म्हणूनच नवगोळ्या लागूनही आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांतची कहाणी पाहणे महत्त्वाचे आहे. आपले शरीर, कुटुंब आणि नशीब मागे ठेवूनही हार न मानणाऱ्या या इंडियन सुपरमॅनचा चित्रपट नक्की पहा. तर मंडळी, चंदू चॅम्पियन हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन आवर्जून पहा. लेट्सअप या चित्रपटाला देते 4 स्टार. आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला फॉलो करा.